एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सध्या उद्धव ठाकरे राऊतांच्या भेटीला गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील आहेत। लीलावतीमध्ये संजय राऊतांची उद्धव ठाकरेंकडून विचारपूस झाली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यानं काल त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर एंजियोग्राफी केली, एंजियोप्लास्टी देखील करण्यात आली आणि आता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे देखील जाऊन त्यांची विचारपूस केलेली आहे। भेट घेतली आहे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची आणि उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या। याआधी थोड्याच वेळापूर्वी शरद पवार सुप्रिया सुळे यांनीही भेट घेतली आहे। छगन भुजबळ देखील राऊतांच्या भेटीला जाऊन आलेत आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील जाऊन त्यांनी संजय राऊतांची विचारपूस केलेली आहे। छातीत दुखू लागल्यामुळे काल रात्री संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची विचारपूस केलेली आहे, त्यांची भेट घेतली आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी जाऊन देखील लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊतांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। दरम्यान आशिष शेलार देखील भेट घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊतांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। सध्याची ही लीलावती रुग्णालयातली दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आहेत आणि या दोघांनी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊतांची भेट घेतलेली आहे। दरम्यान संजय राऊतांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। काल एंजियोग्राफी नंतर एंजियोप्लास्टी करण्यात आलेली आहे, मात्र सध्या संजय राऊतांची प्रकृती स्थिर आहे। अधिक जाणून घेतोय। संजय पिळणकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत, लीलावती जवळ ते आहेत। संजय काय सांगाल, अनेक मोठ्या नेत्यांनी खरं तर सकाळपासून संजय राऊतांची भेट घेतलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील भेटून गेलेले आहेत, त्यांची विचारपूस करून गेलेले आहेत, काय सांगाल? नक्कीच अतिशय महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण ज्या हा जो सत्ता संघर्षाचा प्रसंग आहे किंवा जो पेच निर्माण झालेला आहे याचं प्रमुख केंद्र जे होतं ते शिवसेनेतर्फे संजय राऊत होते आणि काल त्यांच्या छातीत दुखू लागल्याकारणाने त्यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं आणि काही वैद्यकीय तपासणी केल्यानंतर एंजिओग्राफी केल्यानंतर दोन ब्लॉकेज त्याच्यामध्ये दिसून आले आणि ते काढण्यासाठी एंजिओप्लास्टी करावी लागली। ही कालची गोष्ट आहे आणि आज त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर काढल्यानंतर आयसीयूमधून बाहेर काढल्यानंतर बऱ्याचपैकी मोठ्या राजकीय नेत्यांनी त्यांना भेटण्यासाठी इथे गर्दी केली। त्याच्यामध्ये शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, सर्वसर्व आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी एकंदरीत 20 मिनिटांपर्यंत संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ आले, त्यानंतर आपण मनोहर जोशी आले आणि हर्षवर्धन पाटील आले, सुभाष देसाई आले, भालचंद्र मुणगेकर आले आणि आत्ता उद्धव ठाकरे सहपत्नीक त्यांच्या बरोबर भेट घेतली नाही। त्यांनी सहपत्नीक उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांबरोबर 10 मिनिटांची भेट होती, त्यानंतर आता उद्धव ठाकरेसुद्धा इथून निघालेले आहेत। महत्त्वाचं सांगायचं झालं या सर्व प्रक्रियेमध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण जे वातावरण मागच्या दिवसामध्ये निर्माण केलं गेलं होतं की आता वातावरण जे आहे त्या वातावरणाचे मुख्य जे दावेदार असतील शिवसेनेतर्फे ते संजय राऊत आहेत आणि त्यांच्यामुळेच असं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक दबाव तंत्र जो भाजपवर निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसा केलाही आणि म्हणूनच भाजपने कुठेतरी एक पाऊल मागे घेत सत्ता स्थापनेपासून ते दूर राहिले आणि एकंदरीत संपूर्णपणे शिवसेनेकडे आपला जो संघर्षासाठी शिवसेनेला पुढे केलेला आहे अशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागाने ते सत्ता स्थापन करू शकतात का आणि तशा पद्धतीची समीकरण आहे ती आता सध्या सुरू आहेत आणि ह्याच्यामध्ये संजय राऊत कुठेही एकाकी पडलेले नाही आहेत आणि हाच भरोसा देण्यासाठी जे विविध पक्षाचे नेते आहेत म्हणजे विशेष करून त्यांच्या समानामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते इथे दाखल होताना दिसत आहेत। नक्कीच धन्यवाद संजय या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय सध्या संजय राऊतांची प्रकृती स्थिर आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेची अधिकृत भूमिका खरं तर संजय राऊत मांडत होते आणि काल अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एंजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्यावर एंजिओप्लास्टी देखील करण्यात आली आहे।
सकाळपासून अनेक जे नेते आहेत मग ते भाजपचे असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते त्यांना भेटून गेलेले आहेत. आता उद्धव ठाकरे देखील स्वतः त्यांना भेटून गेलेले आहेत.